नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण अष्टविनायकांमधील तिसऱ्या बाप्पांचे दर्शन घेणार आहोत। रायगड जिल्ह्यातील पाली या गावी बल्लाळेश्वर बाप्पांचे मंदिर आहे। चला तर जाणून घेऊयात बल्लाळेश्वराविषयी। बल्लाळेश्वर हे रायगड जिल्ह्यातील पाली गावातले गणपतीचे देऊळ आहे। हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे। गणेश पुराणात अष्टविनायकातील तिसरा गणपती म्हणून पालीचा बल्लाळेश्वर ओळखला जातो। अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे जो भक्ताच्या नावाने बल्लाळ म्हणून प्रसिद्ध आहे। बल्लाळ हा गणपतीचा असीम भक्त होता। याविषयी एक कथा सांगितली जाते। विश्वामित्र ऋषींनी भीम राजास, भृगु ऋषींनी सोमकांत राजास श्री बल्लाळेश्वराची कथा सांगितली असा उल्लेख आहे। तर मुद्रल पुराणात जाजलीने विभांडक ऋषींना श्री बल्लाळ विनायकाची कथा सांगितल्याचा उल्लेख आहे। फार प्राचीन काळी म्हणजे कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर गाव नावाच्या गावात म्हणजेच आजच्या पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव इंदुमती। काही दिवसांनी त्यांना मुलगा झाला। त्याचे नाव त्यांनी ठेवले बल्लाळ। बल्लाळ जसजसा मोठा होऊ लागला तसतसा त्याचा गणेश मूर्ती पूजनाकडे अधिक ओढा दिसू लागला। हळूहळू तो गणेश चिंतनात रमू लागला। त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले। बल्लाळ आपल्या मित्रांसह रानात जाऊन गणेश मूर्तीचे भजन पूजन करू लागला। बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली। लोक कल्याण शेठजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले। आपला मुलगा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याने आपल्या बरोबर इतर मुलांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजींना राग आला। त्या रागाच्या भरातच तो एक भला मोठा सोटा घेऊन बल्लाळ ज्या रानात होता तेथे गेले। तेथे बल्लाळ आपल्या सवंगड्यांसह गणेश मूर्तीची पूजा करीत होता। सारेजण गणेशाचे भजन करीत होते। बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता। ते पाहून कल्याण शेठजींच्या पायाची आग मस्तकाला गेली। ते ओरडत शिव्या देतच तेथे धावले। त्यांनी ती पूजा मोडून टाकली, गणेशाची मूर्ती फेकून दिली। इतर मुले भीतीने पळून गेले पण बल्लाळ मात्र गणेश ध्यानात मग्न होता। कल्याण शेठजींनी बल्लाळास सोट्याने झोडपून काढले। बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला पण कल्याणला त्यांची दया आली नाही। त्यांनी बल्लाळाला तशा अवस्थेत एका झाडाला वेलींनी बांधून ठेवले। कल्याण शेठ रागाने म्हणाले, घेऊ दे तुझा गणेश, आता तुला सोडवायला घरी आलास तर ठार मारीन, तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला, असे म्हणून कल्याण शेठ निघून गेले। थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला। त्याचे शरीर ठणकत होते, तशाच स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला। हे देवा, तू विघ्न विनाशक आहेस, तू आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाहीस। ज्याने गणेश मूर्ती फेकली व मला मारले तो आंधळा बहिरा मुका व कुष्ठरोगी होईल। आता तुझे चिंतन करीतच मी देहत्याग करेन। बल्लाळाचा धावा ऐकून विनायक गणेश ब्राह्मण रूपात प्रगट झाले। बल्लाळाचे बंध तुटले, त्याचे शरीर होते तसे सुंदर झाले। गणेश बल्लाळाला म्हणाले, तुला ज्याने त्रास दिला त्याला याच जन्मी नव्हे तर पुढच्या जन्मी सुद्धा अपार दुःख भोगावे लागेल। तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तू माझा भक्तीचा प्रवर्तक, श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुषी होशील। आता तुला हवा तो वरमाग। तेव्हा बल्लाळ म्हणाला, तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यास। ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी। तेव्हा गणेश म्हणाले, तुझ्या इच्छेनुसार मी इथे बल्लाळ विनायक या नावाने कायमचे वास्तव्य करेन। भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जे भक्त येथे येतील त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, असा वर देऊन गणेश जवळ असलेल्या एका शिळेत अंतर्धान पावले। तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे। नाना फडणवीस यांनी या लाकडी मंदिराचे दगडी मंदिरात रूपांतर केले। या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे। जेव्हा सूर्य उगवतो
तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस दोन तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. स्वयंभू असलेल्या या मूर्तीचे डोळे हिऱ्यांपासून बनवले आहेत. गणपतीच्या अंगावर उपरणे व अंगरखा अशी वस्त्रे आहेत. अशी ही बल्लाळेश्वराची कथा. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.